रायबाग तालुक्यातील भिरडी येथील एकाच कुटुंबातील चौघांनी बोमनाळ येथे रेल्वेखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री 10:30 सुमारास घडली. सातापा अण्णापा सुतार वय 60, महादेवी सातापा सुतार वय 50, दत्तात्रय अण्णापा सुतार वय 28, संतोष अण्णापा सुतार वय 26 अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. निजामुद्दीन एक्सप्रेस खाली या चौघांनी आपले जीवन संपवले आहे. घटनेची माहिती समजताच रेल्वे विभाग मंडळाचे पोलीस निरीक्षक जयम कालीमिरची बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक बसवराज शंकर पुजेरी रुद्रा पाधुळी सिद्नाळ हनुमंत सप्तसागर मारुती सप्तसागर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत मिळालेली माहिती अशी की भिरडी येथे सुतार कुटुंब वास्तव्यास होते. सदर कुटुंबाचे फर्निचरचे दुकान असून संपूर्ण कुटुंब सुतार व्यवसाय करत होते. काही वर्षांपूर्वी सातापा यांनी गावात सुमारे 25 लाख रुपयांचे कर्ज काढून घर बांधले होते. नंतर आर्थिक हिशोब जमला नाही म्हणून त्यांना ते घर विकावे लागले. याचबरोबर घरची 4 एकर जमीन पण विकावी लागली व सर्व कुटुंब भाड्याच्या घरात राहावयास गेले. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सुतार कुटुंबीय अतिशय सभ्य व सुसंस्कृत होते. गावात त्यांचे सर्वांसोबत अतिशय चांगले वागणूक होते. गावात त्यांचे कोणासोबत भांडणतंटा नव्हता. आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न जमत नव्हती. राहायला घर नाही, शेतजमीन नाही, मग त्यांना मुली कोण देणार असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. त्यामुळे या कुटुंबियांनी आत्महत्या केल्याचे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.